जीविका हेल्थकेअर या तळागळाच्या स्तरावर परवडणारी, उपलब्ध होण्याजोगी व समान आरोग्य सेवा सिस्टम निर्माण करण्याप्रती समर्पित असलेल्या सामाजिक उद्योगाने आज त्यांचा नवीन उपक्रम जीविका संपूर्ण टीकाकरण योजनेच्या शुभारंभाची घोषणा जीविका हेल्थकेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, जीविका हेल्थकेअरच्या सल्लागार मंडळाचे सदस्य डॉक्टर राजशंकर घोष, जीविका हेल्थकेअरचे सहसंस्थापक आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कृणाल मेहता आणि अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्किन ऑन व्हील्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अंकित सिंग सह अन्य मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम सरकारी लसीकरण उपक्रमाअंतर्गत नसलेल्या लसींना अत्यंत किफायतीशीर दरामध्ये उपलब्ध करून देते. मुलांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण होण्याची खात्री घेतो हा अग्रगण्य प्रकल्प टायफॉइड, हिपॅटायटीस ए, इन्फ्लुएंझा, मेनिनग्लोकोकल आणि चिकन फॉक्स या 5 लस प्रतिबंधक आजारांविरुद्ध 9 वर्षांपर्यंतच्या मुलांना महत्त्वाच्या लस देण्यावर लक्ष केंद्रित करेल. जीविका संपूर्ण टीकाकरण योजनेच्या मिशनवर अधिक भर देते. मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी मोहिमेचा चेहरा व आवाज म्हणून सहयोग केला आहे. एक प्रभावक म्हणून त्यांचे समर्थन लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण संदेशाचा प्रसार करतो, ज्यामधून कोणतीही मुलं लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत. जीविका हेल्थकेअरच्या या इनॉग्रेशनला मी आले आहे. खरं मी एकतर त्या जीविका हेल्थकेअरच्या एक भागच आहे, कारण मी त्यांचं कॅम्पेन केलं आणि खूप छान मजा आली. कारण मला स्वतःला याबद्दल एवढी माहिती नाही. खरं तर आता माझं वय खूप आहे की मी माझी लहान मुलं नाही आहेत एवढे, पण मी पुढे माझ्या नातवंडाला किंवा ओळखीच्यातल्याला कोणालाही हा सल्ला देईन की ही वॅक्सिनेशन खरंच आयुष्यात घेऊन पाहिजे. कारण मला जेव्हा मी करत होते शूट तेव्हा मला बरीच माहिती मिळाली आणि खरंच आहे या अवेअरनेसची खूप गरज आहे. आत्ताच डॉक्टर घोषनी ज्या कथा आपल्याला सांगितल्या खरंच टचेबल होत्या आणि मी जिग्नेशजी, कुणालजी आणि या सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन करते की सरकारतर्फे आपल्याला खरंच लसीकरण होतंच, पण सगळ्या लस आपल्याकडे उपलब्ध नसतात. म्हणून आपल्याला जीविका हेल्थकेअरकडनं जवळजवळ राहिलेल्या सगळ्या लसी आपल्याला टीकाकरण होत आहे, तर त्याचा आपण जरूर लाभ घ्यायला हवा. मी आत्ता सगळं विचारत होते, कोविडच्या काळातही या लोकांनी जवळजवळ 47 लाख लोकांना वॅक्सिनेशन केलं. जिग्नेशजी हार्दिक कॉन्ग्रॅच्युलेशन टू माय ऍक्सेप्ट यू, कारण त्या काळात आम्हाला गरज होती. मी माझ्या सिंगलच्या सेटवर 22 पेशंट होते आणि मी ते सफर केलं आहे, त्यामुळे तुमचं काम किती मोलाचं होतं हे मला माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही केमोची पण जी काही थेरपी आहे तुम्ही होममेड सर्व्हिस देता, कारण बऱ्याच वेळा काय होतं एखादा पेशंट असतो कॅन्सरचा आणि घरातल्यांना वेळ नसतो की आई नवरा बायको बिझी असतात, सून मुलगा नोकऱ्यांमध्ये बिझी असतात आणि त्या पेशंटला वयस्कर पेशंटला हॉस्पिटलला न्यायचं तर लांब कुठेतरी हॉस्पिटल असतं, त्याच्यामध्ये जवळजवळ दिवसभर जातो आणि त्यामुळे त्या थेरपी तशा मिळत नाही. पण तुम्ही ही पण सुविधा उपलब्ध केली आहे त्यामुळे मला खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करायचं आहे. कारण तर नाही है कि वैक्सीन्स बेसिकली 6 प्रकार के वैक्सीन्स होते हैं. अगर हम सिर्फ पुणे की बात कर रहे हैं या ऑल ओवर इंडिया की बात कर रहे हैं तो टोटल 5 वैक्सीन्स हैं जो गवर्नमेंट में उपलब्ध नहीं है, विच इज हेपेटाइटिस ए, टाइफॉइड, चिकन पॉक्स, मेनिनगोकोकल एंड इन्फ्लुएंजा. जैपनीज एनसेफेलाइटिस वैक्सीन ऐसी है जो कोई कोई स्टेट में और कोई कोई डिस्ट्रिक्ट में अवेलेबल है, पुणे डिस्ट्रिक्ट में एज ऑफ नाउ अवेलेबल नहीं है. बहुत जल्द आने वाला है, ऑब्वियसली वी नो दैट, बट वो आने के टाइम पे वो बच्चों को देना शुरू हो जाएगा. बट ये डिसीज़ कैसे है कि ये अवेलेबल है. अगर मैं फॉर एग्जाम्पल टाइफॉइड की बात कर रहा हूँ, सो ऑलमोस्ट 10% आउट ऑफ यू कैन से 1 लाख चिल्ड्रन और यू कैन से एडल्ट पॉपुलेशन कैन गेट इन्फेक्टेड बाई टाइफॉइड. 10% इज अ ह्यूज नंबर और अभी तक लोगों को पता नहीं है कि टाइफॉइड वैक्सीन इज अवेलेबल अंडर द एज ऑफ 45 के ऊपर नहीं है, क्योंकि उसके ऊपर अभी क्लिनिकल ट्रायल्स नहीं हुए हैं. आप सबको पता होता है क्लिनिकल ट्रायल्स होना चाहिए, उसका अप्रूवल होना चाहिए गवर्नमेंट की तरफ से. सो अभी टाइफॉइड इज अवेलेबल अंडर द एज ऑफ 45. सो अभी तो हम लोग ये बच्चों के लिए प्रमोट कर रहे हैं, बट आने वाले टाइम में हम लोग एडल्ट के लिए भी प्रमोट करने वाले हैं. सो दिस वैक्सीन आर अवेलेबल एंड एज आई सेड इन पुणे में एज ऑफ नाउ वी आर स्टार्टिंग दिस सर्विसेज. वेरी सून वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस सर्विसेज इन PMC, मुंबई एंड रेस्ट ऑफ महाराष्ट्र एज वेल एज अक्रॉस इंडिया. सो बट जैसे मैम ने बताया आप सब लोगों का सरकार की जरूरत है, और जैसे राज सर ने बताया वैक्सीन भी एक ऐसा माध्यम है जिसके थ्रू हम लोग बचा
बचा सकते हैं एंड लोग को बचाने के पर्सपेक्टिव से वी विल सेव एक्सपेंसेस इन टर्म्स ऑफ हॉस्पिटलाइजेशन. और बहुत बार ऑब्वियसली फॉर एग्जाम्पल टाइफाइड, 10 बच्चों में अगर टाइफाइड होता है तो उसमें से 2 की जान जा सकती है. सो ऑब्वियसली इट कैन सेव लाइफ ऑल्सो. सो दैट्स व्हाट वी आर डूइंग.